नमस्कार. या कृतीमध्ये आपण पाहणार आहोत मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट विथ गॅल्वॅनोमीटर, म्हणजेच गॅल्वॅनोमीटरद्वारे विद्युत प्रवाहाचा लोहचुंबकीय परिणाम. तर इथे माझ्याकडे एक गॅल्वॅनोमीटर आहे, दोन कॉपर कॉइल्स आहेत आणि एक मॅग्नेट आहे. आता ही कॉईल या सर्किटमध्ये कनेक्टेड आहे आणि ही नाही. जेव्हा मी हे मॅग्नेट या कॉईलच्या आत बाहेर सरकवेन तर बघूयात की कशी गॅल्वॅनोमीटरची सुई ही हलायला लागेल. याचाच अर्थ या क्रियेमुळे कॉईलमध्ये एक हलकासा करंट निर्माण होत आहे. तर आता मी ही वायर इथून काढून याला जोडत आहे. यामुळे ही कॉईल या सर्किटमध्ये कनेक्ट होत आहे. तर आता पाहूयात की कॉईलची लांबी कमी झाल्यावर गॅल्वॅनोमीटरची सुई किती कलते. तर तुम्ही पाहू शकता की जास्त टर्न असणाऱ्या कॉईलमुळे सुई जास्त कलते. अर्थात इलेक्ट्रोमॅग्नेटिझममध्ये जर मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट असल्यास, वायरची जाडी सेम असल्यास, गॅल्वॅनोमीटरच्या सुईचे कलने हे केवळ कॉईल्सच्या टर्नच्या संख्येवरून अवलंबून असते. तर चला समजून घेऊयात की इलेक्ट्रोमॅग्नेटिझम काय आहे. तर हा भौतिकशास्त्रातील एक वैश्विक नियम आहे की जेव्हाही एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये एखाद्या कंडक्टरला गतिमान केल्यास त्यातून विद्युत प्रवाह निर्माण होतो. तर याच इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्या एकमेकांवर अवलंबून असण्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणतात. तर आपण जेवढी इलेक्ट्रिक उपकरणे वापरतो त्यापैकी बहुतांश उपकरणामध्ये मोटर असते आणि सर्व मोटर्स या इलेक्ट्रोमॅग्नेटिझमवरच चालतात. तर आशा आहे की तुम्हाला हा प्रयोग आवडला असेल. तर पुन्हा भेटू. धन्यवाद.